मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय प्रबंध भूमीच्या बातमीपत्रामध्ये. तर आता बातम्या बघूया सविस्तर. नांदगाव विधानसभा मतदारसंघात दूर तासाच्या गजरात महायुतीच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार सुवास कांडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दादासाहेब भुसे, भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने नामांकन दाखल केले. 1 किलोमीटर पर्यंत नागरिकांची गर्दी आहे आणि इथेपर्यंत यायला मला मोटरसायकल वर यावे लागते, यातच आपला विजय दिसतो. शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. शेतकरी कर्जाच्या काही मागण्या रिक्त आहेत, त्या लवकरच पूर्ण केल्या जातील असे दादासाहेब भुसे यांनी मत व्यक्त केले. मला जसे लोकसभेसाठी निवडून दिले तसेच सुभाष कांदे यांनाही निवडून द्या असे भारतीताई पवार यांनी सांगितले. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक असल्याचे सुभाष कांदे यांनी म्हटले आहे. यावेळी नांदगाव नगराध्यक्ष राजेश कवडे, बापूसाहेब कडवे, सुभाष कुटे, साईनाथ भाऊ इडगे, जयश्रीताई दोंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना बीजेपी महायुतीचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.